व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. औरंगाबाद मध्ये आज धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत करण्यात आलंय सभेचं आयोजन. असदुद्दीन ओवेसी यांनी घेतली पत्रकार परिषद. मोहन भागवतांवर ओवेसींनी केली टीका, म्हणाले हिंदूंचे पूर्वज बौद्ध होते का. आणि दिल्ली मुंबईसह गुजरातमध्ये अल कायदाची आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी. भाजपच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची धमकी देणारे जारी केले निवेदन. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. तब्बल 15-18 शर्तींसह मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरलाय. तसेच आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. आजच्या सभेतच मुख्यमंत्री औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादमधील ज्या मैदानावर पार पडणार आहे त्याच मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. तर 8 मे 1988 याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादचा संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच नेते संभाजीनगर असाच उल्लेख करतात. त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत संभाजीनगरची घोषणा करू शकतात असं म्हटलं जात आहे. नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही कोरोना चाचण्या करा असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्याचे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी दिले आहे. दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी चाचणी करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव घरी असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना व लहान मुलांना होणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्प्रेडर्स ठरणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसात पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. मंगळवारी शहरात 15 नवीन रुग्ण आढळले. यासह नागपुरातील सक्रिय रुग्णसंख्या 34 पोहोचली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे. आज MIMचे संस्थापक अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी लातूर इथं आले असताना त्यांनी विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडले. मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते असं भागवत यांनी विधान केलं होतं. मोहन भागवत यांचे पूर्वज बुद्धिस्त होते का असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिम हा आक्रमणकारी म्हणून आला नाही तर केरळ इथं ट्रेडर म्हणून आला असल्याचे विधान करत मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडलंय. बहुत बोलते रहते
उस पर ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत नहीं है। तो इसलिए सर कहीं नहीं जा रहा हूँ, मुकम्मल कर लूँ मोहन भगवत। तो वो थोड़े दिन पहले बोले थे एक साल डेढ़ साल मुसलमान चोरी का सामान है, अब बोलते हैं कि ये बयान दिए, और उस बयान का पूरा आप ले पूरा हिस्सा बोलिए ना आप। उस स्टेटमेंट में उनकी भाषण में उन्होंने कहा कि मुसलमानों के पूर्वज हिंदू थे और आक्रमण करने वालों ने इस्लाम को लाया। ये क्या बात है भाई, बार बार हमको आप ले जाकर एक रिलीजन जोड़ देते हैं। तो क्या मोहन भगवत साहब के पूर्वज क्या बुद्धिस्ट थे क्या, उनको जबरन चेंज कर दिया गया, ये क्या बात है। और बोलते हैं कि इस्लाम आक्रमण से नहीं आया देश में, इस्लाम आया केरल में, ट्रेडर से आया, स्कॉलर से आया, सूफियों से आया, और इसीलिए देश के प्रधानमंत्री भारत की सबसे पहली मस्जिद, बल्कि पूरे जो हम लोग बोलते हैं ना बर सगीर सब कॉन्टिनेंट, उसकी सबसे पहली मस्जिद ले जा उसका मिनिएचर सऊदी अरब के बादशाह को दिया। वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनासह अभ्यासावरही होणार आहे। यावर्षी वह्या पुस्तके खरेदी करायला जात आहे तर तुम्हाला खिशाला कात्री लागणार आहे। आता शालेय साहित्याच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे। वह्या पुस्तकांच्या खर्चात 20-30% वाढ झाली आहे, त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचं चित्र दिसतंय। वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कोरोना काळात वाढल्याने तसेच कागदांचे प्रति किलो दर वाढले आहेत। सध्या स्थितीला महागाईमुळे सर्वसामान्यांसह समस्त जनता जनार्दन हवालदिल झालेले आहेत। वाढत्या महागाईमुळे घराचे व्यवस्थापन कोलमडल्याचे दिसून येते। त्यातच शिक्षण हा महत्त्वाचा भाग असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी पालकांची असल्याने सुरू होणाऱ्या शिक्षण सत्राकरिता लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची खरेदी ही सुद्धा महागली असल्याने पूर्वीपेक्षा 20-30% शालेय वह्या पुस्तके व शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आता नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे, शाळा सुरू होणार असल्याने पालकांचा वह्या पुस्तके खरेदी करण्याकडे कल दिसून येतो। मात्र आता हेच शैक्षणिक साहित्य म्हणजे अगदी पेन, पेन्सिल, वह्या पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळं 20-30% वाढलंय, त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। सध्या शाळा सुरू होण्यासाठी वेळ आहे, मात्र काही नागरिक शालेय साहित्य घेण्यासाठी जात आहेत।
मुळात पेपरचे जे रेट आहेत तेच वाढलेले आहेत, आणि एकदा पेपरचे रेट वाढले की पेपर स्टेशनरी म्हणजे जे काही वह्या असतील, पुस्तकं असतील, काही वर्कबुक असतील किंवा गाईड्स असतील, यांचे भाव पूर्णपणे ॲटोमॅटिक वाढत जातात. त्यानंतर 2 वर्षापासून जो घेऊन ठेवलेला माल आहे हा ठप्प आहे. तो माल बाहेर काढण्याकरता म्हणून आता कसंबसं हे सत्र चालू होईल या आशेवर होतो, पण परत कोरोनाचे निर्बंध लागत आहेत आज संध्याकाळपर्यंत अशा प्रकारची माहिती आहे. पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस सगळ्याच वस्तूंचे भाव वाढतात. पेपरचे तर वाढलेच आहे, पण इतर जी स्टेशनरी आहेत म्हणजे साधारण 1-10 रुपयाचा जो पेन होता तो डायरेक्ट 15 रुपयाला झाला होता. त्यामुळे हे जे आहे ही वाढ कायम राहणारच आहे. आणि पेट्रोलचे रेट किंवा डिझेलचे रेट जर कमी झाले तर यांचे रेट परत कमी नाही होत या स्टेशनरीचे, हे आहे तेवढेच कंटिन्यू राहतात, कमी नाही होणार त्याच्यामध्ये. मागणी पेट्रोल डिझेलचे रेट जर कमी झाले तर याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक पडेल, अन्यथा 20-30% हे कायमच राहणार, याच्यामध्ये कमी नाही होणार. बेसिकली शॉर्टेज कागदाचं आणि कंटिन्यूअस मागच्या 4-5 महिन्यापासून शॉर्टेज आहे. म्हणजे एकतर भेटूनच नाही राहिलं आणि आता भेटून राहिलं तर इतकं हाय रेट आहे की ऑलरेडी 15-20% वाढले ॲक्च्युली वयाचे रेट. ते नॉर्मल जे 8-10% जे दरवर्षीची वाढ असते ती म्हणजे नॉर्मल आहे, ते म्हणजे ते दरवर्षीच असते, म्हणजे त्याच्या शॉर्टेजचा काही संबंध नाही. हो ती तर खूप फरक ॲक्च्युली त्याच्या बाबतीत 2 वर्षात खूपच बोलणं झालं ॲक्च्युली. एज्युकेशन सेक्टरमध्ये ॲक्च्युली खूपच जास्त फरक आहे ना. आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री यांची सभा होणार आहे. या सभेसंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांना विचारले असता ते म्हणाले की औरंगाबादमध्ये तोफ वाजणार आहे असं म्हणतायत, पण लवंगी वाजले तरी खूप आहे असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. देखिए ऐसा है, हमने स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी को देखा है. खुद के उसूलों के लिए सत्ता पे लात मारने वाले हमारे बाळासाहेब थे. वो कहा और सिर्फ एक राज्यसभा के जगह के लिए MIM की और समाजवादी का जो लांगून चैलेंज कर रहे हैं वो हमारे नंबर 1 CM का. मुझे लगता है ये विरोधाभास महाराष्ट्र की पूरी जनता देख रही है. और आज संभाजीनगर में लोग कहते हैं कि तोफ बजने वाली है. मुझे लगता है फटाके की एक लवंगी माल भी अगर बजी तो भी बहुत है. अलकायदाने दिल्लीसह भारतातील अनेक राज्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी देणारे निवेदन जारी केले आहे. पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार मारू असे त्यात म्हटले आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाने 6 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात धमकी दिली आहे की ते गुजरात, UP, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले करण्यास तयार आहेत. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी TV वरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अल कायदाने ही धमकी दिली आहे. पैगंबराच्या सन्मानासाठी लढण्यासाठी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याचे अल कायदाने म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार करू असे अल कायद्याच्या पत्रात म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधू. भगव्या दहशतवाद्यांना आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांच्या अंताची वाट पाहावी लागेल असाही त्यात इशारा दिलाय. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेले काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला होता, मात्र आता 15 जून रोजी हा दौरा होणार आहे. एक लक्षात घ्या, त्यांचा तो धार्मिक दौरा असं त्यांनी सांगितलेला आहे, पण मुळामध्ये शिवसेनेला तुम्ही अयोध्यामध्ये तुम्ही जाताय, तुम्ही तुमच्या आदित्याला घेऊन जाताय, पण तिथे जाऊन त्यांना सांग विचारा की बाबा ज्ञानव्यापीबद्दल त्याची काय भूमिका आहे. शिवसेनेची अधिकृत भूमिका ज्ञानव्यापी आणि हे सगळे जे विषय महाराष्ट्र देशामध्ये चालले आहेत त्याबद्दल शिवसेनेची अधिकृत भूमिका काय आहे ते तरी विचारा ना. त्यांना कळली पाहिजे ना देशाला की बाबा तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे. तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणता ना, तर तुम्ही सांगा की बाबा शिवसेनेची अशी अशी भूमिका आहे. आजपर्यंत शिवसेनेने ज्ञानव्यापी या विषयावर आपला भूमिका स्पष्ट केलेली नाही. माझी मागणी आहे, आता तुम्ही आदित्यला घेऊन चालला आहात, शिवसेनेचे नेते मंडळी चालले, तरी तिथे जाऊन सांगावं
की ज्ञान वापरीबद्दल आमची ही ही भूमिका आहे, तरच कळेल की तुमचं हिंदुत्व किती खरं आहे खोटं आहे। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।